भारत विरुद्ध इंग्लंड मॅच झाली भारतानं शंभर रनच्या फरकानं जिंकली पण त्यानंतर सगळ्यांचं लक्ष होतं ड्रेसिंग रूमकडे कारण तिथं मिळणार होतं बेस्ट फिल्डरचं मेडल भारताच्या फिल्डिंग कोचनं आधी कुणी कशी फिल्डिंग केली कोणाचे काय प्लस पॉइंट्स राहिले याबद्दल सांगितलं मग मेडल विनर अनाऊन्स करताना सगळ्या टीमला ड्रेसिंग रूमच्या बाहेर बोलवलं आणि लखनौच्या स्टेडियमच्या खुर्च्यांवर लाईट शो मध्ये के एल राहुलची जर्सी दिसली गिल पासून कोहलीपर्यंत प्रत्येक प्लेअरनं कल्ला केला आणि राहुलला मेडल मिळालं न्यूझीलंड विरुद्धच्या मॅच नंतर मेडल विनरचा फोटो स्पायडर कॅम्प मधून मैदानात आला तर विरुद्धच्या मॅच नंतर मेडल विनरचं नाव जाहीर केलं स्वतः सचिन तेंडुलकरनं पण ही फिल्डिंग मेडलची आयडिया आणायचं टीम मधलं वातावरण एवढं भारी ठेवण्याचं आणि भारताची फिल्डिंग आणखी भारी बनवायचं क्रेडिट जातं फिल्डिंग कोच टी दिलीपना विषय फक्त फिल्डिंगचा नाही टीम इंडियाची बॉलिंग सुरू असली आणि मॅचवरची नजर सरकली की इकडे दोन तीन विकेट पडलेल्या असतात समोर ऑस्ट्रेलिया पाकिस्तान किंवा श्रीलंका कोणीही असलं तरी ऑल आऊट निघायचा राहत नाही भारतातल्या वर फक्त स्पिनर्सची जादू चालते असा अंदाज असताना शमी सिराज आणि बुमरा हे पेसर्स राडा घालतात समोरच्या टीममधल्या बॅटर्सला अजिबात सेट न होऊ देता पेसर्सच्या तडाख्यातून वाचलेच तर जडेजा आणि कुलदीप सुट्टी देत नाहीत साहजिकच सध्या भारताकडे असलेलं बॉलिंग युनिट आतापर्यंतच्या वर्ल्ड कप मधलं सगळ्यात बेस्ट असल्याची चर्चा शंभर टक्के पटते याच क्रेडिट जितक बॉलर्स आहे तितकंच बॉलिंग कोच पारस म्हामरेनचं रवी शास्त्री राहुल द्रविड अनिल कुंबळे भारत अरुण या भारताच्या कोचेसला आपण फार चांगलं ओळखतो त्यांना खेळतानाही पाहिलेलं असतं पण टी दिलीप आणि पारस म्हामरेन आपल्याला फारसं माहिती नसतं या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या स्टोरीतले पडद्यामागचे हिरो असणारे हे दोन स्टार्स आहेत तरी कोण त्यांचा इतिहास नेमका काय आहे पाहूयात या, या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही तुम्ही पाहताय बोल टी दिलीप हे नाव तुम्ही या वर्ल्ड कप आधी कदाचित नसेल टीम इंडिया सोबत सतत दिसणारा चेहरा किंवा मग भारताचा नवा फिल्डिंग कोच एवढीच मर्यादित ओळख पण ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मॅच नंतर बेस्ट फिल्डरचं मेडल दिलं गेलं त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आला तेव्हा टी दिलीपची आणि ड्रेसिंग रूम मधल्या वातावरणाची झलक सगळ्या फॅन्सला बघायला मिळाली या दिलीप सरांनी भारताची फिल्डिंग कशी बदलली हे सांगण्याआधी त्यांची स्टोरी सांगतो टी क्रिकेटची प्रचंड आवड पण टिपिकल मिडल क्लास फॅमिलीतून येत असल्यानं वडिलांनी सांगितलं खेळणं बंद आणि करिअर कडे लक्ष पण साहेब ऐकणारे नव्हते घरच्या परिस्थितीमुळे क्रिकेट थांबायला नको म्हणून त्यांनी लहान मुलांना गणित शिकवायला सुरुवात केली यातून जे पैसे मिळायचे त्यातून क्रिकेट कोचिंगची फी भरून खेळणं सुरू ठेवलं पुढे जेव्हा ज्युनियर लेवलला स्टेट क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली तेव्हा पैशांचा प्रॉब्लेम थोडाफार सुटला पण फर्स्ट क्लास मात्र संधीच मिळाली नाही हे सगळं घडत असताना दिलीपच्या डोक्यात एक गोष्ट फिट झाली होती की आपल्याला खेळण्यापेक्षा जास्त आनंद आपण शिकवलेली गोष्ट एखादा प्लेअर व्यवस्थित करतोय हे पाहून होतो इथंच कोचिंग मधला स्पार्क चमकला दोन हजार चार मध्ये टी दिलीप बीसीसीआयचे लेव्हल वन कोच झाले ते ही टॉप फाईव्ह मध्ये येऊन त्यानंतर हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अंडर फोर्टीन अंडर सिक्स्टीन अंडर 19 चा टीम सोबत दिलीप यांनी फिल्डिंग कोच म्हणून काम केलं तिथं त्यांचं काम बोलत होतं त्याचा फायदा झाला दोन हजार आठ मध्ये दिलीप यांची नॅशनल क्रिकेट अकादमी म्हणजेच एन सी एच्या कॅम्पसाठी निवड झाली एन सी एमध्ये एक वर्ष कोचिंग करायला मिळालं तरी खूप झालं हे छोटस स्वप्न घेऊन कामाला ला लागलेले टी दिलीप एन सी एमध्ये दोन हजार आठ पासून दोन हजार एकोणीस पर्यंत होते दोन हजार नऊ ते दोन हजार बारा या तीन वर्षांसाठी डेक्कन चार्जर्सचे असिस्टंट फिल्डिंग कोच म्हणूनही काम केलं इतर संधी मिळत गेल्या पण एन सी मध्ये राहूनच लाँग टर्म करिअर करायचं या टर्मवर टी दिलीप कष्ट करत राहिले शुभमन गिल पृथ्वी शॉ यशस्वी जयस्वाल असे प्लेयर्स वेगवेगळ्या कॅम्पमुळे दिलीप सरांच्या हाताखालून गेले मग दोन हजार सतरामध्ये इंडिया आहे आणि दोन हजार एकवीस मध्ये टीम इंडियाचे फिल्डिंग कोच म्हणून संधी मिळाली आणि आयुष्यात प्रॉपर टर्निंग पॉईंट आला टी दिलीप यांनी भारताच्या फिल्डिंग मध्ये बदल करताना प्लेअरसाठी कॉमन रुटीन आखलं मग प्रत्येक प्लेयरची फिल्डिंग मधली तयारी आणि ताकद यानुसार सेपरेट रुटीन्स तयार केले जडेजाला लिमिटेड प्रॅक्टिस देऊन मॅचसाठी प्रेश ठेवणं कॅप्टनला कुठल्याही प्लेअरला कुठेही उभं करता येईल अशा ताकदीनं फिल्डर्स तयार करणं हा पॅटर्न फॉलो केला सध्याच्या वर्ल्ड कप ही मॅच सुरू असताना टी दिलीप सतत ग्राउंडच्या भोवती फिरून नोट्स काढत असतात मॅचेस नुसत्या रन्स करून किंवा विकेट्स काढून जिंकता येत नाहीत तर रन्स अडवून किती प्रेशर दिलं जाते ही गोष्ट सुद्धा महत्वाची ठरते थर्टी आर्टच्या सर्कलमध्ये आणि बाउंड्री लाईनवरही भारताचे फिल्डर्स रन्स वाचवतात अवघड वाटणारे कॅचेस घेतात या प्रत्येकाची नोंद फिल्डिंग कोचकडून ठेवली जात स्कोर बोर्डवर भारतानं किती रन्स केले आणि किती विकेट्स काढल्या हे दिसत असलं तरी भारतानं किती रन्स वाचवले हे माहित असणं फिल्डिंग कोच मुळे शक्य होतं ड्रेसिंग रूम मधल्या मेडल सेरेमनी सोबतच टिपिकल कोचेस सारखं खुर्चीत बसून न राहता मैदानाच्या बाजूला फिरत राहणं टी दिलीपना वेगळं ठरवतं दिलीप इतकीच भारी स्टोरी बॉलिंग कोच पारस महामरेंच एकोणीसशे शहाण्णवच्या इंग्लंड टूर मध्ये सौरव गांगुली राहुल द्रविड यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं त्यांच्या सोबत पदार्पण करणारा आणखी एक प्लेअर होता मीडियम पेसर पारस मांबरे पुढं गांगुली आणि द्रविड जागतिक क्रिकेटचे सुपरस्टार झाले पण मांबरेचं करिअर मात्र दोन टेस्ट आणि तीन वन डे इतकंच राहिलं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये मात्र त्याच्या नावापुढं मॅचेस आणि विकेट दोन्ही जमा होत राहिलं फर्स्ट क्लास करिअरमध्ये त्यानं मुंबईला पाच रणजी ट्रॉफीजही जिंकून दिल्या पुढं बॉलिंग कोच म्हणून काम करताना बंगालच्या टीमला सोळा वर्षांच्या गॅप नंतर रणजी ट्रॉफी फायनलमध्ये नेलं आय पी एल मध्ये मुंबई इंडियन्ससाठी काम करत क्वालिटी फास्ट बॉलर्सचा ग्रुप तयार केला पण त्यापेक्षा महत्वाच्या गोष्टी म्हणजे एन सी काम करताना कित्येक फास्ट बॉलर्सला पुढं आणलं मागच्या तीन वर्षात भारताच्या सुधारलेल्या फास्ट बॉलिंगचं बरंच क्रेडिट पारस मामरे या नावापुढे जमा होत शिवम मावी कमलेश नागरकोटी उमरान मलिक अशी बॅच तयार केलीच पण सोबतच टीम इंडियाच्या फास्ट बॉलर्स बद्दल भीती वाटेल अशी ताकदही निर्माण केली मग तो भारतात होणारा वर्ल्ड कप असेल किंवा ऑस्ट्रेलियात होणारी टेस्ट सिरीज या वर्ल्ड कपच्या आधीही चार तयारीचे फास्ट बॉलर्स घेऊन मैदानात उतरण्याचा प्लॅन असल्याचं म्हामरेंनी बोलून दाखवलं आणि जे खरंही करून दाखवलं सिराज शमी बुमराच्या यशामागचं कारण महामरेंचा एक मास्टर प्लॅन आहे त्या फास्ट बॉलर्सला टेक्निकल गोष्टी शिकवत बसत नाही तर फक्त त्यांना सोबत घेऊन प्लॅन आखतात म्हामरेनच्या मॅन मॅनेजमेंट स्किल्समुळं बॉलर्सची तयारी कुठल्याही प्रेशरशिवाय होते म्हणूनच बुमरा सुरुवातीपासून बीट करत राहतो सिराज बॉल खेळायची लालच दाखवतो आणि शमी इथे स्टम्प्सवर मारा करून विषय संपवतो भारताचं बॉलिंग युनिट टीम वर्कच्या तालावर समोरच्या टीमला नाचवत ते या प्लॅनमुळेच बॅटिंग मधले भारताची ताकद होतीच पण या वर्ल्ड कप मध्ये त्याला जोड मिळाली आहे ती फिल्डिंग आणि बॉलिंगची म्हणूनच पडद्यामागे असले तरी टी दिलीप आणि पारस मामरे भारताचे हिरो ठरतात असे हिरो ज्यांना वर्ल्ड कप नंतरही विसरून चालणार नाही बाकी भारताची बॉलिंग आणि फिल्डिंग मेडल सेरेमनी बद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि वर्ल्ड कपचे किस्से अपडेट्स आणि इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी बोल बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका